महाराष्ट्रात 2024 मध्ये काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे। नाना पटोले गेले काही दिवस महाराष्ट्राचा दौरा करत असताना कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत। दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी काही वक्तव्य केलेले आहेत। या वक्तव्यांमुळेच नाना पटोले चर्चेत आहेत आणि यावरून आज शिवसेनेनं सामनातून नानांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या किती कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली असा सवाल उपस्थित केलाय। यावरती उत्तर देताना नाना पटोलेंनी हा दावा केलेला आहे। मल्लिकार्जुन खड़गे साहब जो आए थे कि देश में जिस तरह से केंद्र के बीजेपी की सरकार ने डीजल पेट्रोल और गैस की जो वृद्धि की है उसकी कीमतें बढ़ाई है जिससे आम आदमी का जीना दुभर हुआ है उस व्यवस्था के विरोध में कांग्रेस पूरे देश में आंदोलन कर रही है। वो केंद्रीय हमारे नेता है वो यहाँ प्रेस करने आए थे। आज भी महाराष्ट्र में यह आंदोलन चालू है। कल हम कुछ मंत्री और हमारे कुछ नेता लोग को लेके कल गवर्नर जी को हम निवेदन देने जाने वाले हैं। कल 12:30 बजे हम लोग 12 बजे कल गवर्नर जी के यहाँ पे जो ये महंगाई बढ़ रही है उसके विरोध में और आम लोगों को जीना दुभर हुआ है उसके बारे में निवेदन देने हम लोग। मेरा कोई डिमांड पार्टी की तरफ नहीं है। हाईकमांड जो डिसीजन लेगा उसके ऊपर काम करने वाला मैं कार्यकर्ता हूँ। आपने देखा होगा कि विधानसभा का अध्यक्ष पद का आदेश मुझे आया कि छोड़ने के लिए आया तो हमने तुरंत छोड़ दिया। मंत्री पद हो या वो जो पार्टी का आदेश होगा वो एक कांग्रेस कार्यकर्ता मराठी संघाची राज्यातले मंत्री बदल दोन मंत्री बदलतात काँग्रेसचे अशी चर्चा आहे। तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? अजून कुठलीही रिसपलची चर्चा आमच्याकडे नाही। त्याच्यामुळे हायकमांड जे काही डिसिजन घेतील त्याची जेव्हा माहिती येईल तेव्हा तुमच्या समोर आम्ही सांगू। काँग्रेस हा पक्ष आता अनेक राज्यांमध्ये पिछेहाट होते आहे, अनेक राज्यांमध्ये उरलेला नाही आहे। इकडे तुम्ही स्वबळाची भाषा करताय, दुसरीकडे तुमचेच मित्रपक्ष असलेले शिवसेनेच्या मुखपत्रातून असं म्हटलं जातं। संजय राऊतांचं जे वाक्य आहे ते थोडस अजून तुम्ही पहा, मी ते अग्रलेख वाचलाय सामनाचा। त्यांनी एकदम स्पष्ट सांगितलेलं आहे की नानांनी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला उभारी दिलेली आहे आणि अशीच उभारी पूर्ण देशात यावी ही अपेक्षा संजय राऊतांनी आपल्या संपादकीयमध्ये लिहिलेलं आहे। त्याच्यामुळे संजय राऊतांचं काँग्रेसचं पुढचं भविष्य, कारण की मी मगाशी म्हणालो की 2024 मध्ये राहुलजीच्या नेतृत्वात केंद्रात सरकार बनणार आणि ते बनणार, कारण की आज देशामध्ये भाजपला पर्याय फक्त काँग्रेसच आहे आणि भाजपने ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये बसून देश विकायला काढला, देश विकला आणि देशाच्या लोकांना जगणं मुश्किल केलं। काही लोक तर म्हणते कोरोनाची बिमारी परवडली पण ही महागाई परवडली नाही, अशा पद्धतीचं लोक आता बोलायला लागलेले आहेत। आणि म्हणून कोरोना आणि महागाई अशा दोन्हीचा संगम भाजपने करून या देशाच्या लोकांचं जगणं मुश्किल केलेलं आहे। त्याचा विरोध आणि त्याचा पर्याय एकच आहे, काँग्रेस। आणि काँग्रेसच या देशाला पुढे नेऊ शकतं हे लोकांचा विश्वास आता दृढ झालेला आहे। आणि म्हणून राहुलजीच्या नेतृत्वात 2024 मध्ये केंद्रात सरकार तयार होणार। मराठी मराठी शरद पवारांची जी बैठक झाली त्याच्यात शरद पवारांनी विचारलं की तुमचं खरंच स्वबळाचं ठरलंय का आणि नानांकडे सगळे अधिकार दिलेत का, तर नानांचं उत्तर काय शरद पवारांना? बघा, आमच्या पार्टीची स्ट्रॅटेजी आहे, त्याच्यामुळे आमचे प्रभारी आमचे CLP आणि अशोक चव्हाण साहेब काल पवार साहेबांना भेटायला गेले होते। ते याच्यासाठी गेले होते की OBCचं राजकीय आरक्षण BJPनं जे संपवलेलं आहे त्याच्या विरोधातलं एक आंदोलन आता आम्ही महाराष्ट्रात उभं करणार आहे। आता जिल्हा परिषदा असतील, नगरपालिका असेल, महानगरपालिका, त्याच्या निवडणुका येत्या 6 महिन्यामध्ये लागतात आहे आणि त्या ठिकाणी OBCचं आरक्षण कायम राहिलं पाहिजे। मराठ्यांच्या आरक्षणाबद्दलची भूमिका एकदा केंद्र सरकारकडून स्पष्ट झाली पाहिजे आणि त्याचं एक आंदोलन महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं करतो आहे आणि त्या माध्यमातली एक चर्चा आमच्या सहकारी पक्षांना विचारायला काल ते नेते मंडळी गेलेले होते आणि त्याच्यामध्ये हीच चर्चा त्या ठिकाणी झालेली होती।